ನಮಸ್ಕಾರ ವಿದ್ಯರ ತಿಮಿತರನ್ನು ವೇಲ್ಕು ಅದ್ಯರ ಮರಾಟಿ. ಅಜಾ ಅದಿಯಾ ನಿ ವಿಡಿಯಾ ಕಲಿಯರ ಹೆಯರ ಹೆಯೆ ಕಾ ಏಗ್ದಾ ಮಲಾ ಕನ್ಫರಮೆಶಂದ್ಯಾ. यस yes, आय थिंक माझ्या एंड वरून सर्व काही ठीक आहे सो so, नमस्कार ऑफिशियल युट्यूब वरती मी प्रदीप एरकर भरती येत आहे त्या भरतीमधील एका एका पदाची हळूहळू माहिती बघणार आहोत गेल्या बुधवारी जे आपण सेशन घेऊन आलेलो त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस बद्दल सर्व माहिती आपण दिलेली होती ओके मग त्यामध्ये ग्राउंड कसं असतं त्यानंतर लेखी कशी असते लेखीचा विषय सिलेबस काय आहे ग्राउंडचा सिलेबस काय आहे ग्राउंडमध्ये किती मार्क्स मिळाल्यानंतर आउट ऑफ असतात गोळा वगैरे सर्व आपण ए टू झेड माहिती घेतलेली होती आता मी तुम्हाला पदानुसार वेगवेगळी जी माहिती असते इम्पॉर्टंट ती देण्याचा इथून आता इथून पुढे प्रयत्न करेल सो त्याच्यामध्ये आज मी तुमच्यापर्यंत आणलेलं आहे ते म्हणजे बॅट्समॅन पदाबद्दल ओके बॅट्समॅन पदाबद्दल भरती ओके बॅट्समॅन म्हणजे काय तर आता बँड्समॅन या पदाबद्दल खूप जणांना माहिती कमी असते सो माझा आज प्रयत्न असणार आहे मी येणाऱ्या खूप कमी वेळामध्ये तुम्हाला पोलीस बँड्समॅन या पदामध्ये काय पात्रता असते शारीरिक असो उंची असो किंवा आपले शैक्षणिक पात्रता असो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सो चला तर मग सुरू करूयात मित्रांनो आपल्या या, या सेशनला ओके मी प्रदीप इरकर तुम्हाला सर्वांचं से या सेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो ओके okay, बघा पोलीस भरतीबद्दल जनरिक माहिती जी आपण बघितलेली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले की पोलिसासाठी पाच पद सहा पद असतात जी पण आहेत ती पोलीस भरती ओके ही सहा पद असतात कोणते पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल ह्या पदाबद्दल माहिती सर्व विद्यार्थ्यांना असते पोलीस जिल्हा पोलीस बँड्समन ह्या पदाची माहिती खूप कमी विद्यार्थ्यांना असते लोहमार्ग हो पोलीस कारागृह पोलीस जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव म्हणजे एसआरपीएफ हे सर्वांबद्दल मी एक एक सेशन घेऊन येईल त्या सेशन मधील आज पहिला आपण बघत आहोत डिस्ट्रिक्ट पोलीस बॅट्समन बॅट्समन पदाच्या भरती वेगवेगळ्या निघत असतात मित्रांनो दरवर्षी ज्या वेळेला पोलीस भरतीची जाहिरात येते त्यासोबतच बॅट्समनची सुद्धा जाहिरात येते ओके ह्याची पदसंख्या खूप कमी असते परंतु ह्याला कॉम्पिटिशन पण तितकीच कमी असते मित्रांनो जर तुम्ही रेशो काढला जिल्हा पोलीस साठी एका पदाकासाठी किती कॅन्डिडेट फाईट करतायत आणि पोलिस बॅट्समनच्या एका पदासाठी किती कॅन्डिडेट फाईट करतायत तर तो रेशो ऑलमोस्ट कमी जास्त सिमिलर असतो लक्षात ठेवा ओके जर तुम्हाला पोलीस दलामध्ये जायचं आहे अंगामध्ये अंगावरती वर्दी पाहिजे असेल तर मग ती तुम्हाला ह्या सहाच्या सहा पदांद्वारे वर्दी मिळवता येते ओके पेस्केल वगैरे ऑलमोस्ट सर्वांचा सेम असतो फक्त कार्य जे असतात ती कार्य वेगवेगळी करायची असतात आणि एक सुखाचा जॉब म्हटलं तरी पोलीस बॅट्समन पदांना बोलू शकतो आपण ऍज कम्पेअर्ड टू पोलीस कॉन्स्टेबल ओके ठीक आहे थोडीशी पॉवर कमी असते परंतु मला माहितच आहे आपल्याला वर्दी तर मिळतच आहे व पोलीस म्हणजे काय असतात तर शैक्षणिक पात्रतेपासून आपण सुरुवात करूयात बघा शैक्षणिक पात्रता काय लागते जिल्हा पोलीस साठी इतर सर्व पदांसाठी तुम्हाला माहिती आहे बारावी पास लागते बारावी पास उत्तीर्ण असावं लागते परंतु जिल्हा पोलीस बँड्समन ह्या पदासाठी आपल्याला दहावी पास उत्तीर्ण असावे लागते दहावी पास असतील तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात वयोमर्यादा सेम आहे जशी इतर पदांसाठी आहे तीच वयोमर्यादा यांना पण आहे आणि मागास वर्ग प्रवर्ग जे आहेत त्यांच्यामध्ये उच्च मर्यादेत सवलत आहे शारीरिक पात्रता बघा इतर पदांसाठी जितकी उंची लागते तुम्हाला त्या उंचीमध्ये तुम्हाला अडीच सेंटीमीटरची सवलत देण्यात आलेली आहे किती अडीच सेंटीमीटरची सवलत देण्यात आलेली आहे टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर सवलत देण्यात आलेली आहे ओके okay? टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे पुरुषांना उंची किती लागते तर वन सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह टू वन सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ओके इथे छाती आय थिंक एटी वन आहे ओके okay? ठीक आहे छाती okay? एटी वन आहे ओके लक्षात ठेवा छाती कमीत कमी आणि फोगून तुम्हाला एक्सपेंशन तुम्हाला जवळपास साडेतीन सेंटीमीटरचा करता आलं पाहिजे महिलांसाठी ही उंची किती आहे तर महिलांसाठी ही उंची आहे एकशे बावन पॉईंट पाच सेमी जनरली महिलांना उंची किती लागते एकशे पंचावन्न लागते परंतु महिलांसाठी उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेमी आहे उंचीमध्ये पण महिलांना पण तीन अडीच सेंटीमीटरचे सूट इथे उपलब्ध आहे मित्रांनो ओके परीक्षेचे टप्पे कसे असतात परीक्षेच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला बॅट्समन या पदासाठी तीन पदांमधून जावं लागतं पहिलं आहे ते म्हणजे लेखी लेखी नंतर तुम्हाला मैदानी द्यावे लागते जशी लेखी इतर पोलीस पदांची असते आणि मैदानी इतर पोलीस पदांची असते त्याच प्रकारची लेखी आणि मैदानी पोलीस बँड्समन या पदाची सुद्धा असते ओके लेखी आणि मैदानी सेम आहे फक्त पेपर्स वेगवेगळे होतात आणि पेपरची डिफिकल्टी लेवल जिल्हा पोलीसपेक्षा थोडीशी कमी स्वरूपाची असते म्हणजे पेपर थोडासा इझी कडे शिफ्ट झालेला असतो टिळट झालेला असतो ओके कॉन्स्टेबलचे पेपर ह्याच्यापेक्षा कठीण असतात असं आपण एका म्हणू शकतो मैदानीमध्ये काही बदल नाहीये मैदानी जसा इतर असतो तसाच आहे ओके बघा लेखी असते शंभर गुणांसाठी किती गुणांसाठी शंभर गुणांसाठी मैदानी असते आता सध्याला आपण पकडून चालूयात जे आहेत ते पन्नास गुणांसाठी आणि स्किल टेस्ट असते मित्रांनो पन्नास गुणांसाठी ओके शंभर मार्क्ससाठी लेखी पन्नास मार्क साठी मैदानी आणि पन्नास मार्क्ससाठी तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागते स्किल टेस्ट म्हणजे काय तर ते आपण पुढे जाणून घेऊयात स्किल टेस्ट म्हणजे तुम्हाला आता बॅट्समन मध्ये जात आहेत तर ऑब्विसली तुम्हाला वाद्य वाजवता आले पाहिजे सो तुम्हाला वाद्य वाजवता येत आहेत का तुम्ही जे वाद्य वाजवणार आहेत त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला आहे का त्याचे तुम्हाला टोन्स वगैरे माहित आहे का हे त्या स्किल टेस्ट द्वारे तुमचं चेक केलं जातं आणि ओव्हरऑल मिळून तुमचा दोनशे पैकी कट ऑफ लागतो मित्रांनो ओके सो शंभर पन्नास आणि पन्नास तो कोणती कोणती वाद्य लागतात सर्टिफिकेट कधी लागतं हे सर्व आपण मी येणाऱ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कव्हर करून देईल तुमचं ओके सो पहिला टप्पा बघूयात मित्रांनो लेखी लेखीचा परीक्षा पद्धतीत पहिला टप्पा आहे लेखी लेखीमध्ये बघा तुम्हाला चार विषय असतात चार विषय लागतात पहिलं म्हणजे अंक गणित दुसरा म्हणजे सामान्य ज्ञान तिसरा आहे बुद्धिमत्ता आणि चौथा आहे मराठी मग हे जे विषय आहेत हे प्रत्येकी पंचवीस 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 गुणांसाठी विचारले जातात पंचवीस गुण गणितासाठी पंचवीस गुण जी साठी पंचवीस गुण बुद्धिमत्ता आणि पंचवीस गुण मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह यासाठी सो so, अशा प्रकारे शंभर गुणांची तुमची लेखी परीक्षा होते मग लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला ग्राउंडसाठी क्वालिफाय व्हावं लागतं ओके मग लेखीचा काही सिलेबस आहे बघा लेखीचा सिलेबस कशा प्रकारे आहे तर गणितामध्ये तुम्ही वाचू शकतात जे आपल्या बेसिक दहावी पर्यंतचा सिलेबस आहे त्यावरतीच आधारित प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा ओके चला ज्या वेळेला लेखी कवर होते त्यानंतर तुम्हाला डी साठी वगैरे बोलवलं जातं ओके okay? युजली डी व्ही ग्राउंड नंतर होतो कधी तर कधी ग्राउंडच्या आधी होतो ओके okay? सो so, त्याचा तुम्ही एवढा टेन्शन ना घेऊ तुम्हाला ॲटलिस्ट तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजेच पाहिजेत तुमच्याकडे ते म्हणजे दहावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट बारावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट एक स्कॅन फोटो आणि साईन जे अपलोड करावे लागते तुम्हाला व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर व्हॅलिडिटी नसेल तरी चालते ती तुम्हाला जॉब जॉईन केल्यानंतर पण देता येते नंतर डोमिसाइल सर्टिफिकेट लागतं महाराष्ट्राचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे कॅटेगरीज आहेत त्यांना ओके आणि स्पोर्ट्स कोटा रिलेटेड जे आहेत स्पोर्ट्स कॅटेगरीवाले स्टुडंट त्यांच्यासाठी ओके शारीरिक पात्रता कशाप्रकारे होते तर शारीरिक पात्रता परीक्षा सध्याला तीस गुणांसाठी अपन्नास गुणांसाठी आपले होत असते पहिला आहे ते म्हणजे सोळाशे मीटर सोळाशे मीटर पुरुषांना तीस गुणांसाठी आहे शंभर मीटर दहा गुणांसाठी आणि दहा गुणांसाठी गोळा फेक आहे आणि सिमिलरली महिलांसाठी सुद्धा आहे फक्त महिलांना शंभर मीटरच्या ऐवजी आठशे मीटर शंभर मीटर सॉरी सोळाशे मीटरच्या ऐवजी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक दहा मार्क आहे मग गोळ्याचं वजन किती मीटर फेकला पाहिजे वगैरे हे सर्व मी लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे सो तुम्ही एकदा मित्रांनो ती व्हिडिओ बघा त्यामध्ये मी एक स्लॉट्समध्ये टायमिंग वगैरे सर्व सांगितलेले आहेत तुम्हाला ओके चला आता रिपीट केलं तर पुन्हा उगीच बिनकामाचा लेंदी व्हिडिओ होईल त्यामुळे आणि ते नाही करायचं आता बघा स्किल टेस्ट सर्वात इम्पॉर्टंट बॅट्समॅन मध्ये स्किल टेस्ट आहे कारण सुरुवातीला आपल्याला माहिती नसतं की तुम्हाला वाद्य कोणते कोणते अलाउड असतात तर ही जी काही वाद्य आहेत बघा फ्लूट क्लॅरनेट ओके सॅक्सोफोन टेनॉर ओके हे जे वाद्य आहेत ही वाद्य तुम्हाला वाजवता आली पाहिजेत ही सगळी वाद्य नाही बोलत आहे है मी ह्यांच्यापैकी कुठलं तरी एक वाद्य तुम्हाला वाजवता आलेलं असलं पाहिजे ज्या वेळेला तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरत असतात त्यावेळेला तुम्हाला विचारतात की तुमच्याकडे वाद्य वाजवण्याचं सर्टिफिकेट आहे का तर तिथे येस और नो वरती क्लिक करायचं असतं फक्त त्यावेळेला सर्टिफिकेट अपलोड नाही करावं लागेल परंतु ज्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जातील त्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला हे सहापैकी सर्टिफिकेट पण असावं लागतं सो तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही इंटरेस्टेड असतील एक बॅट्समॅन पदासाठी सुद्धा तर तुम्हाला अजून दोन हजार बावीस ची भरती येते तर त्या अगोदर तुमचा एखादा कोर्स कंप्लीट करून टाका तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर कुठलंही एक वाद्य चांगल्या प्रकारे वाजवायला शिका मग वा हे वाद्य ज्या वेळेला तुम्ही वाज आ, स्किल टेस्ट देण्यासाठी जाईल तेव्हा तुमचं वाद्य स्वतःच अलाउड असते स्वतःचं वाद्य घेऊन जाऊ शकता किंवा ते समोरून पण वाद्य देतात परंतु आपला जे वाद्य आपण ज्यामध्ये फ्लुएंट आहेत ज्या वाद्यासह तर त्या वाद्यासह तुम्ही वाजवू शकतात असं काही नाही ओके आता स्किल टेस्ट होते त्या स्किल टेस्टवरती कशा प्रकारे स्किल टेस्ट होते तर बघा तुम्हाला एखादं गाणं वगैरे वाजवून द्याय दाखवायला लागते जास्त करून राष्ट्रगीत देशभक्तीपर गीतं जी असतात ही वाजवून द्यायला लावतात आणि ओकेजनली तुम्हाला मूवीचे क्लिप्सचे जे, जे सॉन्ग्स असतात ते सुद्धा वाजवून दाखवायला लागतात किंवा मग आपल्या समोर अशा प्रकारे पेजवरती टोन्स लिहून ठेवलेले असतात प्रत्येक वाद्याच्या टोन्स असतात मित्रांनो हे सर्व जसं की मी एक एक्झाम्पल म्हणून पियानोचे टोन्स आणलेले आहेत जे जनगण मन आहे हे पियानोवरती टोन्स अशा प्रकारे असतात हे अशा प्रकारे टोन्स लिहून ठेवलेले असतात आणि तुम्हाला ह्या टोन्स तुमच्या वाद्यांवरती रिस्पेक्टिव्ह वाद्यांवरती वाजवून दाखवायच्या असतात मग तुम्ही ज्या प्रकारे टोन्स वाजवतात त्यावेळेला तिथे पॅनलमध्ये जे परीक्षक बसलेले असतात ते चेक करत असतात की तुम्ही तुमचे टोन्स बरोबर वाजवलेले आहेत की नाही ओके आणि ज्या प्रकारे तुम्ही टोन्स वाजवत जातील त्या प्रकारे तुम्हाला गुण मिळतात आणि तुम्ही सर्व काही योग्य वाजवले तर तुम्हाला पन्नास पैकी पन्नास गुण सुद्धा येथे मिळतात ओके पन्नास पैकी पन्नास पण गुण पण मिळतात सो so, तुम्हाला स्किल टेस्ट मध्ये फेल पण होतात जे विद्यार्थी दाखवू शकत नाही ते विद्यार्थी फेल पण होणार ऑब्विसली ओके सो तुम्हाला आता तिन्ही मिळून झाल्यानंतर तिन्ही मिळून बघा लेखीमध्ये जवळपास शंभर गुण ग्राउंडचे तुम्हाला पन्नास गुण आणि स्किल टेस्टचे तुम्हाला पन्नास गुण असे मिळून दोनशे गुण असतात आणि ह्या दोनशे गुणांपैकी तुमचा फायनल मेरिट लागतो आणि तुम्ही बँड्समन ह्या पदासाठी क्वालिफाय होत होतात ओके बॅट्समनच्या जागा इतर पदांपेक्षा खूप कमी असतात कारण परंतु त्यांना कॉम्पिटिशन पण कमी असते जसं मी सुरुवातीला डिस्कस केलेलं आहे सो so, तुमच्यापैकी तुमच्यापैकी जे विद्यार्थी स्वतःला अजून एक चान्स वाढवू शकतात म्हणजे फक्त डिस्ट्रिक्ट पोलीस रेल्वे नंतर जेल पोलीस आणि एसआरपीएफ ह्यांच्या है। व्यतिरिक्त अजून एक स्वतःला साठी पण तयारी करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी आता अजून डेट आलेली नाही आहे ऍडव्हर्टिजमेंट तोपर्यंत ह्यापैकी एक वाद्याचा कोर्स करून घ्या जेणेकरून जर ह्याच्या जागा तुमच्या जिल्ह्यामध्ये जास्त निघाल्या असतील ओके जास्त म्हणजे दहा बाराच्या वरती निघत नाहीत ह्याच्या जागा ओके पर डिस्ट्रिक्ट ओके आणि प्रत्येक जिल्ह्यात निघेल असंही काही नाही आहे ओके तर तुम्ही नक्कीच ह्याच्यासाठी ट्राय करू शकतात तुमच्याकडे एक चान्स आहे जर काही कारणास्तव तुमचं तुमचं जे डिस्ट्रिक्ट पोलीसचं वगैरे स्वप्न आहे ते पूर्ण नाही होऊ शकलं तर तुम्ही नक्कीच एक बाजूबाजूने ही पण देऊ शकतात मित्रांनो अभ्यास तर तुम्हाला सेम करायचा आहे ग्राउंड तुम्हाला सेम द्यायचा आहे फक्त तुम्हाला स्किल टेस्ट इथे एक्स्ट्रा परफॉर्म करावी लागते सो so, आय होप तुम्हाला ही माहिती समजली असेल मित्रांनो तुमच्या या पदाबद्दल अजूनही काही डाउट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मी ते डाउट्स रीड करून तुम्हाला त्याचा रिप्लाय देत जाईल आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या टीम मार्फत तर तुम्ही अड्डा ट्वेंटी फोर सेवनची ध्येय सरळ सेवा ही बॅच जॉईन करू शकतात ध्येय सरळ सेवा ही जी बॅच आहे ही पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी भरती साठी अवेलेबल आहे ओके मग ह्या बॅगची किंमत तुम्हाला अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन डॉट कॉम वरती गेल्यानंतर सोळाशे च्या अराउंड मिळेल परंतु जर तुम्ही वाय फोर झिरो एट हा कुपन कोड यूज केला तर हीच भरतीची किंमत तुम्हाला एक हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत मिळेल तुम्हाला कशा प्रकारे ऍडमिशन घ्यायचंय मी तुम्हाला एका एका मिनिटामध्ये दाखवतो तुम्हाला गुगलवरती जाऊन इथे अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम सर्च करायचं आहे मग इथे गेल्यानंतर तुम्ही पहिलीच वेबसाईट दिसेल अड्ड ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम ओके त्यामध्ये तुम्हाला खाली जाऊन ओके इथे स्टेट एक्झाम्स आणि महाराष्ट्र स्टेट एक्झाम सिलेक्ट करायचे आहेत महाराष्ट्र स्टेट एक्झामला सिलेक्ट केल्यानंतर इकडे बघा ध्येय सरळ सेवा हा बॅच दिसत आहे तुम्हाला ओके आणि तुम्ही बघू शकता ध्येय सरळ सेवा बॅच जी आहे ही पोलीस भरती तलाठी भरती आणि ग्रामसेवक यांच्याशी रिलेटेड आहे ओके दुपारी एक ते चार दरम्यान ही बॅच असते जे लेक्चर झालेले आहेत त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही एक वर्षभर उपलब्ध असतात तुम्हाला ओके एकशे वीस तासांचा हा कोर्स आहे एक ते चार आहेत आणि ह्याची जी व्हॅलिडिटी आहे ती बारा महिन्यांची आहे मित्रांनो ओके बारा महिन्यांची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच विषय शिकवले जातील रिजनिंग ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ करंट अफेअर जनरल स्टडी आणि इंग्लिश जे विद्यार्थी तलाठी पण देतात त्यांना इंग्लिश हा विषय जे पोलीस भरती फक्त देतात त्यांनी इंग्लिशचे लेक्चर स्किप केले तरी चालतील ओके शिक्षकांचा परिचय इथे जाणून घेऊ शकतात तुम्ही त्यांचे डेमो व्हिडिओज पण बघू शकतात मित्रांनो ओके त्यानंतर इकडे बघा सोळाशे एकोणसत्तर रुपये इतकी फीस दिसते परंतु तुम्ही बाय नाव वरती जर क्लिक केलात तर इकडे तुम्ही ईमेल आय टाकत चला ईमेल आय तुमचा टाका मी इथे माझा डेमो डेमो ईमेल आय एक टाकतोय ओके आणि इथे कुपन कोड यूज करायला विसरू नका वाय फोर झिरो एट वाय चारशे आठ हा कुपन कोड यूज केल्यानंतर ही जी ध्येय सेवा जी बॅच आहे ही तुम्हाला बघा तेराशे पंच्याऐंशी रुपये इतक्या कमी किमतीमध्ये मिळत आहे सतरा टक्के डिस्काउंट अप्लाय करून ओके सो ज्या विद्यार्थ्यांना अंडर ट्वेंटी फोर सेवनच्या ध्येय सरळ सेवा बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते नक्कीच या बॅचमध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि तुमचे जे डाऊट्स क्लिअर झाले नाही आहेत मी तर ट्राय केलेला आहे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर करायचा तर ते डाऊट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्यांचा रिप्लाय देईल भेटूयात आपण अशाच एका सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद